की एक मंडळाची विनंती आहे की मंडळ दरवर्षी कुठल्यातरी विषयावरती सुधारणा व्हावी एक मंडळाची संकल्पना खरोखरच चांगली आहे आणि या वर्षी त्यांनी संकल्पना अशी योजली की व्यसन मुक्ती म्हणजे दारू मध्ये डायरेक्ट त्यांनी हात घातलाय दारू वन बाटली टू ग्लास इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियंस आर माय ब्रदर संजीव उधर भियार होते आप तो दारू म्हटल्या बद्दल का घाम सुटलो वालो तीन वर्ष झाली असती हात लाईला दारू आणि आता जास्त दारू म्हणती उधर काम सुटलो ए काम सुटण्यात काय नसता आता ए दारू तू नाही सांगले तरी का कुत्रू अंगार येत नाही सागर मंथन झाला चौदा रत्नाची बाहेर पडली ना ए आता पाच चौतास तास होते तुम्ही पाणी बंद करू भाई हो आहे तुमच्यासाठी असं बोलत नाही हे भजनाचं माध्यम म्हणून म्हणजे कसं एखादी गोष्ट सोडावी तर ती सर्व सोडावं लागतं म्हणजे पान सुद्धा चांगलंच आहे दारू सुद्धा चांगलीच आहे दारू कोणासाठी केली होती दारू हे मधी राहा लक्ष्मी कौस्तुभ पारिजातकसुधा धन्वंतरी चंद्रमा काय तर हे त्याला माहिती लागतं त्या विषयाची माहिती होईल की सगळ्या जेव्हा वाटू राहू राहू लोक ती देवांच्या त्याची मान जेव्हा उडवली गेली आणि तो खट रवडी की आम्ही तो जे हौकडी केल्या त्या वक्ता त्या वायस फेत्री होता पाठी त्याच्या सुनती येल उगावली ती पान येईल म्हणजे घ्या तर कसे धडकतात बघा खरचा बघून बरा वाटतात ते नाटक श्री पाटक असं बघत हे विषय काढले तस ती फानवेन तयार झाली आणि त्या पार्वती लक्ष्मी आणि सावित्री यांना अतिशय हर्ष निर्माण झाला की देवाने म्हणाली हे काय नक्की आणि ते पान खायला हो पान खायला सुरुवात झाली म्हणून आजही बघा पानाचे विडो लागतात फक्त ही खाती इंडिया इज माय कंट्री कंट्री नको व्हायचं कारण काय बरोबर आहे की बरेचसे संसार विध्वस्त झाले याचं कारण काय कुठल्याही गोष्टीचा अतिहार होता नव्हे आपल्याकडे बघा गावठी पिटी करतो आम्ही गावठी कुळीत करतो काय ना कुळताची पिटी जरी अधिक खालास तरी माणूस उडवाक शकता या वयात लिहून ठेवा कामच्या अधिक आता बघू ह्यांचा जरा बोलायला देतोय आणि नंतर ह्याच्यात आम्ही एखाद्या काव्यस्व करून दाखवू शकतो ह्या दारूवर लिहिलं तसं पाहणार जरा ते अंगठे वगैरे मोजता अंगठे किती होते हे तू अंगठे दिले कोणी तडे जाणत नाही मी तरी जेव्हा तो काय तो गजर घ्यावा तू गण घातलंय ना तेव्हा जाम भियाले मी गुजो अलंबापुरी पुण्यभूमी पवित्र मी म्हटला आता सर्व झाले इथले नष्ट खरोखर झाले बुवा माका वाटला यावरच जपलो आता ओगीच बसते आता मी हो असू दे ऐका जर युट्यूबला जायला पाहिजे आणि सर्व जाणार आहे मी आज अशी बारी करणार की त्यांना वाईट न बोलता बारी करूची आहे मला त्यांना वाईट बोलायचंच नाही तिनेच काय तर मला वाईट बोलायचं बघितली किती बोलतात ते तरी होती नाही बोला ह्या जितक्या झाला त्यांना माहिती हा वाईट बोललो काय तेच जावतलो हा मग ह्याच्यात काहीतरी विचारा त्याच्यात विचारा जसं विचार असते खरं आपले सिंधुदुर्गाचे एक मार्गदर्शक म्हणून लाभले आमचे गजानन देसाई सर यांचे सुद्धा मी पुन्हा पुन्हा आभार मानतो खरोखर त्यांनी आज असंख्य विद्यार्थी घडवले सिंधुदुर्ग नव्हे रत्नागिरी नव्हे कर्नाटक नव्हे गोवा नव्हे तर आज आपला पूर्ण प्रांत त्यांनी सुटवून काढला आणि आपले एक राष्ट्रीय नेतृत्व म्हणतात तबला पक्क्यात विश्वास वादक म्हणून त्या प्रसिद्ध आहेत बघा गजानन देसाई आणि त्यानंतर आमचे दादापुर म्हणजे आपली सिंधुदुर्गाची मान केवढी उंचावलेली आहे बघा आणि आम्ही कुठे आहोत आपण स्वतः तिथे जायला पाहिजे त्यामुळे जर आम्ही असे भांडत राहिलो तर आम्ही ती जागा घेणार नाही बरोबर पुढे खरं माझ्या भांडले त्याच्या तरवाल घ्यायला चला ते काय जायचं का ते भाऊ अंतरीचे हळवे अरे हे केव्हा आता मन केव्हा झाला तुझा अरे आता मराठ झालं मरा ते मान्य सुरू त्याला भाव अंतरीचे हळवे म्हणता जसे दी फुल काय तर केव्हा फुल येतात तेव्हा तुला माहिती आधी असू दे पहिल्या तिसरी बारी म्हटल्यानंतर ना तुम्ही सुद्धा मी एक सांगतो की एक दीड वाजेपर्यंत तुम्ही बाईका वगैरे थांबणार आणि माझ्याजवळ जेव्हा तिसरी बारी येणार तर मीच बारी ती कॅश करणार
Engkau manis tahu kan jauh terlalat. Kita hita kan mih kita boleh naik kita hebat boleh cakap jenaka. Pun di sini beriya sulit. Thank you.
Thank you.